नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र विषयातील इयत्ता बारावीच्या प्रकरण क्रमांक नऊ भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणाला मागच्या व्हिडिओपासून सुरुवात झालेली आहे आज आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी नाणे बाजाराची भूमिका आणि भारतातील नाणे बाजारातील सुधारणा याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे मी सौ सारिका पवार डी पी भोसले कॉलेज कोरेगाव आपले रयत ऑनलाईन एज्युकेशन या प्रकल्पांतर्गत अंतर्गत म्हणजेच रोज प्रकल्पांतर्गत सहर्ष स्वागत करते बघा भारतातील नाणे बाजार भारतातील जो वित्तीय बाजार आहे त्याचे दोन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे भारतातील नाणे बाजार आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की नाणे बाजार म्हणजे काय तर ज्यामध्ये अल्पमुदतीची कर्जे देणे आणि घेणे हे व्यवहार चालतात त्याला नाणे बाजार असं म्हटलं जातं याच्यामध्ये प्रामुख्याने विविध वित्तीय साधनांचा वापर केला जातो जसे रोखे बॉन्ड्स समभाग भांडवल इक्विटी शेअर्स व्युत्पन्न सरकारी रोखे व्यापारी बिले वचनपत्रे यांसारख्या साधनांच्या मार्फत नाणे बाजारातील आर्थिक व्यवहार हे सुरू असलेले आपल्याला दिसून येतात याच्यामध्ये दोन प्रमुख क्षेत्रांचा समावेश होतो संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र संघटित क्षेत्रामध्ये सर्व सरकारी वित्तीय संस्था आणि निमसरकारी वित्तीय संस्थांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो उदाहरणार्थ भारतीय रिझर्व बँक व्यापारी बँक बैंक, सहकारी बँका विकास वित्तीय संस्था भारतीय सवलत आणि वित्तीय गृह तसंच असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स म्हणजे प्रायव्हेट बँक्स त्याचबरोबरीला सावकार अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो आता अल्पमुदतीच्या कर्जांचा व्यवहार करणारा हा जो बाजार आहे याचं प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेमध्ये काय भूमिका आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं त्याचं महत्त्व काय आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत बघा भारतीय नाणे बाजाराची ज्यावेळी आपण सुरुवात केली त्यावेळी आपण असं म्हटलेलं होतं की हा नाणे बाजार अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका स्पष्ट करतो का बरं कारण हा बाजार कर्जाची अल्पमुदतीची गरज पूर्ण करत असताना आपल्याला दिसून येतो अर्थव्यवस्थेमध्ये अनेक छोटे छोटे उद्योजक असतात ज्यांना अल्पमुदतीच्या कर्जांची गरज असते ज्यांना अल्पमुदतीच्या कर्जांची गरज असते ही जी गरज आहे ही नाणे बाजारामार्फत पूर्ण केली जाते आणि म्हणून अनेक उद्योजक मिळून अर्थव्यवस्थेला चालना मिळून देण्याच्या दृष्टिकोनातून नाणे बाजार हा महत्त्वाची भूमिका बजावत असलेला आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर आहे ते म्हणजे तरलता व्यवस्थापन नाणे बाजार हा एक गतिमान बाजार आहे त्यामुळे मौद्रिक धोरणांद्वारे अर्थव्यवस्थेतली तरलता लिक्विडिटी आणि पैशाचे अधिक चांगलं व्यवस्थापन करण्यास नाणे बाजारामार्फत मदत झालेली आपल्याला दिसून येते बघा लोकांच्या हातामध्ये असणारी असणारी जी बचत आहे ती बचत त्या बचतीचा उपयोग नाणे बाजार हा कर्जाऊ रक्कम देण्यासाठी करत असतो त्याच्यामुळे पैशाचं जास्तीत जास्त चांगलं व्यवस्थापन आणि तरलतेचं जे व्यवस्थापन आहे ते नाणे बाजारामार्फत केलं जात असल्यामुळे एक प्रकारचं आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक विकास साध्य करण्यामध्ये बाजार हा अनन्य साधारण भूमिका बजावत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन ज्याला पोर्टफोलिओ असं म्हटलं जातं नाणे बाजार गुंतवणूकदाराला किती जोखीम आहे आणि त्यानुसार त्याला किती परतावा मिळणार आहे अशा वेगवेगळ्या साधनांशी तो निगडीत आहे जसं आपण बघितलं की सरकारी रोखे आहेत रोखे आहेत व्यापारी हुंडी आहेत या सगळ्या साधनांमार्फत किती जोखीम सा साधनांमध्ये किती जोखीम आहे आणि त्याच्यातून किती परतावा मिळणार आहे याचं मार्गदर्शन बाजार करून देत असतो त्याच्यामुळे गुंतवणूकदार निरनिळा मालमत्तांचे तारण ठेवण्यास सक्षम होतात आणि यामधूनच जोखीम कमी होऊन जास्तीत जास्त परतावा गुंतवणूकदारांना मिळण्यास मदत होत असतो त्यामुळे गुंतवणूकपत्रक व्यवस्थापन किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट जे आहे ते नाणे बाजारामार्फत उत्तमरित्या साध्य केले जाते त्यानंतर आहे ते म्हणजे समतोल यंत्रणा बघा नाणे बाजार संसाधनांच्या तर्कसंगत वाटप आणि गुंतवणूक प्रवाहातल्या बचत गतिशील करून अल्पमुदतीच्या निधीची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यास मदत करतो अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे उद्योजक आहेत ज्यांना अल्पमुदतीची गरज आहे या अल गुं हे जे उद्योजक आहे जे ज्यांना अल्पमुदतीची कर्ज घ्यायचे आहेत त्यांच्यामध्ये आणि ज्यांच्याकडे बचती उपलब्ध आहेत त्यांच्यामध्ये मेळ घालून देण्याचा प्रयत्न हा नाणे बाजारामार्फत केला जातो आणि त्याच्यामुळे साहजिकच अल्पमुदतीची जी कर्ज आहेत त्यांची मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये समतोल साध साधण्याचं सा काम बाजारामार्फत केलं जात असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतरचा त्यानंतर, त्यानंतर आहे ते म्हणजे सरकारची वित्तीय गरज सर्वसाधारण उद्योजक आहेत गुंतवणूकदार आहेत व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना निधीची गरज असते वित्तीय गरज असते तशीच सरकारला देखील काही प्रमाणामध्ये अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा असतात ह्या अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा ज्या आहेत म्हणजेच शासनाला कोशागार देयकाच्या आधारे शासनाचं जे कोषागार देयक आहे ट्रेजरी आहे त्याच्यामार्फत स सरकारच्या अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यास नाणे बाजार मदत करत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर मौद्रिक विषयक धोरणांची अंमलबजावणी बघा देशातली मध्यवर्ती बँक म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मौद्रिक धोरण अवलंबिते या मौद्रिक विषयक धोरणांची यशस्वी अंमलबजावणी करण्याची हमी जी आहे ती नाणे बाजारामार्फत दिली जाते मौद्रिक धोरणाचं उद्दिष्ट पैशाच्या प्रमाणाचं व्यवस्थापन करणं हे आहे आणि म्हणून अर्थव्यवस्थेची जी काही आवश्यकता आहे पैशाच्या संदर्भातली वित्तीय गरज आहे ती वित्तीय गरज जाणून घेऊन ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नाणे बाजार एक प्रकारचा मार्गदर्शक बाजार असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामुळे आर्थिक विकासाची गती वाढण्याच्या दृष्टिकोनातून नाणे बाजार महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो नाणे बाजारामुळे मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदर धोरण विकसित करण्यास मार्गदर्शन ठरतं आणि त्यातूनच पुढे मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना नाणे बाजार मदत करत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर रोख रकमेचा काटकसरीने वापर करणे बघा नाणे बाजाराचा संबंध प्रत्यक्ष पैशाशी नाही रोख रकमेशी नाही पण पैशाच्या जवळ असलेले पर्याय अशा वेगवेगळ्या वित्तीय साधनांशी मात्र नाणे बाजाराचा संबंध आहे जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की नाणे बाजारामध्ये विविध वित्तीय साधनं वापरली जातात रोखे असेल समभाग भांडवल असेल व्युत्पन्न असेल सरकारी रोखे असतील व्यापारी बिले असतील वचनपत्र असतील या सगळ्याचा सगळ्यांच्या मार्फत नाणे बाजार या वित्तीय साधनांच्या मार्फत नाणे बाजार आर्थिक व्यवहार करत असलेला आपल्याला दिसून येतात म्हणजेच काय तर प्रत्यक्ष रोख रक्कम हाताळण्याऐवजी हे पैशाला पर्यायी असणारी जी साधनं आहेत त्यांच्यामार्फत बाजारातल्या कर्जांची देवाणघेवाण होत असलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे रोख रकमेचा काटकसरीने वापर केला जातो रोख रक्कम ही अशा वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांचा कल वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे रोख रकमेचा काटकसरीने वापर करून बचतीकडे हा जो रोखरकमेचा ओघ आहे तो वळवला जातो त्याच्यानंतर वाणिज्य उद्योग आणि व्यापाराच्या वृद्धीच्या दृष्टिकोनातून नाणेबाजार महत्त्वाचा ठरतो बघा उद्योजकांना जे काही अल्पमुदतीची गरज कर्जे लागतात किंवा अल्पमुदतीची निधी लागते त्यांची तातडीने गरज नाणे बाजार भागवत असलेला आपल्याला दिसून येतात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी वटवण्याची सुविधा नाणेबाजारामार्फत उपलब्ध करून दिलेली असते शिवाय नाणे बाजार हा शेती असेल छोटे उद्योजक असतील यांच्यासाठी खेळतं भांडवल उपलब्ध करून देत असतो अल्पमुदतीची कर्ज देण्याचं काम नाणेबाजारामार्फत केलं जातं आणि त्याच्यामुळे नाणे बाजारामार्फत उद्योगधंद्यांना व्यापाऱ्याला वाणिज्य क्षेत्राला चालना आणि वृद्धी मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे कर्जदाराची अल्पमुदतीची गरज भागवण्याबरोबरच तरलता व्यवस्थापन असेल गुंतवणूकपत्रक व्यवस्थापन असेल त्याचबरोबरीला सरकारच्या वित्तीय गरजा असतील किंवा रोख रकमेचा काटकसरीने वापर करण्याची अर्थव्यवस्थेमधील प्रवृत्तीचा विकास असेल उद्योग असेल व्यापार असेल वाणिज्य क्षेत्र असेल यांच्या वृद्धीमध्ये नाणे बाजार हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असलेला आपल्याला दिसून येत आता यानंतर आहे भारतातल्या नाणे बाजाराच्या संदर्भात काही महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आलेल्या आहेत या महत्वपूर्ण सुधारणा कोणत्या आहेत याचा विचार आपण करणार आहोत बघा नवीन साधनांचा समावेश नाणे बाजारामध्ये करण्यात आलेला आहे कोशागार बिले त्याचबरोबरीला व्यावसायिक पत्रके ठेवींचे प्रमाणपत्र आणि म्युच्युअल फंड्स या सगळ्या अशा नवीन नवीन साधनांचा वापर अलीकडच्या काळामध्ये बाजारामध्ये केलेला आहे वेगवेगळ्या मुदतीत पूर्ण होणारी का कालावधी वेगवेगळ्या कालावधीची असणारी कोशागार बिले आहेत म्युच्युअल फंड आहेत ह्या विविध साधनांमार्फत नाणे बाजार अधिकाधिक लोकांच्या अल्पमुदतीच्या कर्जांची निधीची गरज भागवत असलेला आपल्याला दिसून येतो आहे म्युच्युअल फंड म्हणजे काय तर परस्पर निधी ही म्युच्युअल फंड ही अशी कंपनी आहे जी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते आणि समभाग किंवा रोखे किंवा अन्य अल्पमुदतीची कर्जे उपकरणे यांसारखी सुरक्षा यात सुरक्षा रोखे यात पैसे गुंतवते आणि त्याच्यामुळे साहजिकच गुंतवणूकदारांची अल्पमुदतीची गरज पूर्ण होण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर आहे ते म्हणजे तरलता समायोजन सुविधा तरलता समायोजन सुविधा ही नाणे बार बाजारामार्फत दिली जाते त्याच्यामुळे काय साध्य हो, साध्य होतं तर, तरलता समायोजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत वापरलं जाणारं एक प्रकारचं मौद्रिक धोरण आहे जे व्यापारी बँकांना पुनर्खरेदी कराराद्वारे कर्ज घेण्यास परवानगी देते आणि याच्यामध्ये रेपो दर म्हणजे तरलतेची कमतरता जर जाणवली तर भारतीय रिझर्व्ह बँक अल्पकालावधीसाठी व्यापारी बँकांना सरकारी तारणाची परतफेड करते हा जो दर आहे तो ध दो, दर आणि रिव्हर्स रेपो दर म्हणजे ज्या व्याजदराद्वारे देशाची मध्यवर्ती बँक बैंक इतर बँकांकडून अल्प काळासाठी कर्जाव निधी घेते त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर असं म्हटलं जातं या रि दो दोन्ही दरांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर व्याजदर मुख्यतः शक्तींनी निर्धारित केले जावेत या दृष्टिकोनातून नाणे बाजाराची बाजारामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तसेच निधी हस्तांतरण सुविधा म्हणजेच एन ई एफ टी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर भारतातले प्रमुख पैसे हस्ताना हस्तांतरणापैकी ही एक प्रणाली आहे यात पैसे लगेच हस्तांतरित होत नाहीत तर यामध्ये प्रत्येक तासाचा वेळ टप्पा टाईम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमातून वापरले जाते नोव्हेंबर दोन मदे हजार पाचमध्ये ही प्रणाली सुरू करण्यात आली ही सुविधा देशाच्या जवळपास तीस हजार बँकांमध्ये उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येते एनई एफ टी असेल आर टी जी, जी एस असेल आर टी जी एस म्हणजे काय तर तत्काळ पैसे पाठवणे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट यामध्ये पैसे लगेच हस्तांतरित करता येतात ओके बटन ताब्याबरोबर लगेचच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात त्यामुळे देशामध्ये पंच्याण्णव टक्के देवाणघेवाण याच प्रणालीमधून झालेली सध्याच्या काळामध्ये दिसून येते ही जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रणाली आहे ती म्हणजे आर टी जी एस अशा प्रकारे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निधी हस्तांतरणाच्या सुविधा हे बाजारातील सुधारणेमधलं नव पुढचं पाऊल असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्याम नंतर आहे ते म्हणजे तांत्रिक प्रगती आणण्यासाठी व्यवहार प्रणाली इलेक्ट्रॉनिक डिलिंग डिलिंग सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे अलीकडच्या काळामध्ये तांत्रिक तंत्रज्ञानामधचा विकास झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्या मोबाईल फोनमध्ये सुद्धा आपण बँकेचं पासबुक असेल किंवा हे ई एफ टी आर टी जी एस असेल किंवा आपल्या खात्यातले ट्रान्झॅक्शन्स असतील हे सगळे बघू शकतो त्याचा वापर करून नाणे बाजारामध्ये अधिकाधिक सुधारणा कशा केल्या जातील हे विकसित कशा केल्या जात आणि नाणे बाजार कसा विकसित केला जाईल यावरती प्रयत्न करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात बघा याच्यानंतर आहे ते म्हणजे नाणे बाजारामध्ये अद्ययावत विकास जो झालेला आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या सुविधा किंवा वेगवेगळ्या वेग वित्तीय संस्थांचा समावेश झालेला आहे ते आपण बघूयात याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे वित्त बँक लघु व्यावसायिक घटकांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना व इतर असंघटित क्षेत्रातील संस्थांना उच्च तंत्रज्ञानाद्वारे परंतु कमी खर्चाचा पतपुरवठा करून आर्थिक समावेशनास प्रोत्साहन देण्याचं काम ही सूक्ष्म वित्तीय बँक करत असल्याचं दिसून येते त्याच्यानंतर आहे देयक बँक देयक बँक म्हणजे देयक बँक ही इतर बँकांसारखीच असते ज्याच्यामध्ये कोणतेही पतधोके समाविष्ट न करता छोट्या किंवा लहान प्रमाणामध्ये कार्य केले जाते या बँका अनेक बँकांसंदर्भातील क्रिया कर्ज क्रेडिट कार्ड हे वगळून एक लाख रुपयांपर्यंतचे मागणी ठेवी स्वीकारू शकतात तसेच पैशाचे हस्तांतरण मोबाईल देयक खरेदी आणि इतर बँकिंग सेवा जसे की ए टी एम असेल डेबिट कार्ड असेल नेट बँकिंग असेल तृतीय पक्षनिधी हस्तांतरण असेल म्हणजेच ई एफ टीद्वारे पैसे हस्तांतरण करण्याचे सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं आपल्याला दिसून येतात त्यानंतर आहेत त्या म्हणजे सार्वत्रिक बँका सार्वत्रिक बँका म्हणजे अशा बँका असतात ज्यामध्ये भिन्न प्रकारच्या वित्तीय सेवा उदाहरणार्थ व्यावसायिक बँकिंग व गुंतवणूक बँकिंग आणि विशेषतः विमा यांसारख्या विस्तृत सेवा प्रदान केल्या जातात तसेच या बँका एकेरी एक खिडकीच्या माध्यमातून बँकिंग आणि वित्तीय सेवा बहुउद्देशीय आणि बहुकार्यात्मक पद्धतीने उपलब्ध करून देत असल्याचं आपल्याला दिसून येतात आणि त्या दृष्टिकोनातून हा उत्कृष्ट वित्तीय बाजार असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर आहे ते म्हणजे स्थानिक क्षेत्रीय बँका स्थानिक क्षेत्रीय बँका बँक बैंक ही योजना ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी साली अंमलात आणली गेली आणि स्थानिक खाजगी बँकांद्वारे ग्रामीण बचतीचे संकलन स्थानिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देणे हा तिचा उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो त्यामुळे कर्जांची उपलब्धता उपलब्धतेमध्ये असणारी जी तफावत आहे ती दूर होण्यास मदत होते आणि ग्रामीण आणि नम निम शहर शहरी म्हणजेच अर्धशहरी भागातील संस्थात्मक पतसंरचना सक्षम होण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नाणे बाजार म्हणजे काय हे थोडक्यात पाहिलं त्याचबरोबर नाणे बाजाराची अर्थव्यवस्थेमधली जी काही भूमिका आहे महत्त्व आहे त्याचा विचार केलेला आहे तसेच अलीकडच्या काळामध्ये बाजारामध्ये कोणकोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि बँकिंग क्षेत्रामधचा अद्ययावत विकास या दृष्टिकोनातून आपण कोणकोणत्या संस्थांचा समावेश केलेला आहे याचा विचार या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेला आहे धन्यवाद